आरएसएसवर बंदी घालण्याची भारत मुक्ती मोर्चाची मागणी. भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यासह इतर संघटनांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात यावी यासाठी संपूर्ण देशभरात राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. 21 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान 4 टप्प्यांमध्ये हे आंदोलन होत असून यातील 25 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले तर येत्या 31 ऑक्टोबर रोजी जिल्हा मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून 6 नोव्हेंबर रोजी 11 लाख नागरिकांकडून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या लाक्षणिक उपोषणात विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज बुलडाणा या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही 4 टप्प्यामध्ये आंदोलन घेत आहोत. त्यातला पहिला टप्पा आमचा धरणे आंदोलनाचा होता, तो या ठिकाणी संपन्न झाल्याच्या नंतर दुसरा टप्पा आज 25 तारखेला या ठिकाणी संपन्न होत आहे. हे लाक्षणिक उपोषण घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की या ठिकाणी RSS हे इनडायरेक्टली काँग्रेस आणि BJP माध्यमातून शासन आणि प्रशासनावर एक नियंत्रण मिळवत आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संविधानाचे जे हक्काधिकार जे बहुजन समाजाच्या हिताचे त्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गडबड करत आहेत. सोबतच संविधानाचे जे आमचा मूलभूत अधिकार आहे कलम 19, या कलम 19 अंतर्गत आम्हाला कुठेही कार्यक्रम घेण्याचा कोणाला कार्यक्रम घेण्याचा भाषण करण्याचा म्हणजे व्यक्ती स्वतंत्र आहे. आमच्या या कलम 19 या ठिकाणी RSSच्या माध्यमातून BJP सरकारला समोर करून रोहतक असेल किंवा कानपूर असेल या ठिकाणी आमच्या कार्यक्रमावर त्यांनी या ठिकाणी हल्लाबोल केला, त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून तो कार्यक्रम घेण्याचा मज्जाव केला आणि आमचं जे संविधानिक अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे 19 या 19 या त्या ठिकाणी हनन झालं. 21 ऑक्टोंबर, 25 ऑक्टोंबर, 31 ऑक्टोंबर आणि 6 नोव्हेंबरला या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी आंदोलन घोषित केलेलं आहे. त्यातला हा दुसरा टप्पा लाक्षणिक उपोषण आणि याच्यानंतर 31 तारखेचा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चे आणि 6 तारखेला म्हणजे